ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हाडा कॉलनी येथे विजेसाठी काढली मेनबत्ती रॅली तीन वर्ष झाली म्हाडा कॉलनी येथील नागरिक विजेपासून वंचित आहेत काल रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांनी जाऊन पाहणी केली असता अत्यंत वाईट अशी परिस्थिती आढळून आली म्हैशाळ रस्ता म्हाडा कॉलनी रात्री दहाच्या सुमारास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे एन टीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून सदरची पाहणी केली असता अत्यंत वाईट अशी येथील रहिवाशांची परिस्थिती आहे सदरची पाहणी ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेनबत्ती घेऊन केली साप व सरपटणारे विषारी प्राणी या कॉलनीच्या आजूबाजूला घरात येत असतात अनेक नागरिकांच्या जीविताला धोका आहे तरी लवकरात लवकर महापालिका प्रशासन व महावितरण अभियंता यांनी घरातील वीज मीटर व सार्वजनिक दिवाबत्तीची व्यवस्था करून येथील रहिवाशांना न्याय द्यावा जर त्यांना न्याय नाही मिळाला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे येथील सर्व रहिवाशी लहान मुले व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्वजण मिळून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला मिरज करून आदी माने